मावियाच्या विधानसभा प्रचाराचा नारळ आज फुटणार, मेळाव्याचा यजमानपद शिवसेनेकडे, तर उद्घाटनाचं भाषण उद्धव ठाकरेच करतील, संजय राऊत यांची माहिती। राज्यात मावीया सरकार आणण्याचा निर्धार, विधानसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढवणार, संजय राऊतांची माहिती। मावियातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा उमेदवार जाहीर करा, शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांचं मिलिंद नार्वेकरांना पत्र। अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला सुप्रिया सुळेंचं महिला मेळाव्यानं उत्तर, सुप्रिया सुळे उद्यापासून 3 दिवस उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर, सुप्रिया सुळेंच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष। राष्ट्रवादी पक्ष आगामी विधानसभा स्वतंत्र लढणार, विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून 288 जागांवर चाचपणी सुरू, लोकशाहीला सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीसांचं गणित फेल होणार, हलक्यात घेऊ नका, मनोज रांगेंचा सरकारला इशारा। आमदार रवी राणा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, रवी राणांनी कंत्राटदाराला नाल्यात उतरवल्यानं भाजप आक्रमक, कंत्राटदाराला नाल्यात उतरवणं अमानवीय असल्याचा आरोप। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता, कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच होणार निवडणूक, हरियाणा विधानसभेची निवडणूकही जाहीर होण्याची शक्यता। यूजीसी नेटची परीक्षा 27 ऑगस्टला होणार, एनटीएकडून परीक्षेच्या तारखेत बदल, 26 ऑगस्टची परीक्षा आता 27 ऑगस्टला होणार। इस्रोकडून अर्थ ऑब्झर्व्हर सॅटेलाइटचं प्रक्षेपण, श्रीहरिकोटा केंद्रातून उपग्रह अवकाशात झेपावलं, आपत्ती व्यवस्थापनात उपग्रहाची होणार मदत। केंद्रीय मंत्रिमंडळाची संध्याकाळी बैठक, संध्याकाळी 5:30 वाजता होणार बैठक, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। नागपुरात उपमुख्यमंत्री फडणवीस ऍक्शन मोडवर, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसोबत भेटीगाठ। पुण्यात अजित पवार आणि नवाब मलिकांची भेट, विधानसभा निवडणूक लढण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। देशात आजही अनेक भागांमध्ये महिला असुरक्षित, आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्याकडून महिला सुरक्षेबाबत चिंता। मनमाडमध्ये रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, धार्मिक तीढ निर्माण करणारं वक्तव्य केल्यानं गुन्हा, सिन्नरमधील एका प्रवचनात केलं होतं वादग्रस्त विधान। राज्यपाल एक दिवसाच्या रायगड दौऱ्यावर, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात पदवीदान समारंभाला राहणार उपस्थित। जनसुराज्य पक्षाला हव्यात विधानसभेसाठी 15 जागा, कोल्हापूर सांगली सोलापुरात जनसुराज्यकडून तयारी सुरू, करवीरमधून संताजी घोरपडे यांच्या नावाची घोषणा। बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचं महत्व अधोरेखित, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं प्रतिपादन। जपानचे पंतप्रधान फुमो किशिदा यांचा राजीनाम्याचा निर्णय, महागाई नियंत्रणात न ठेवता आल्यानं पुढील महिन्यात सोडणार पंतप्रधानपद। जगाचा पुरवठादार भारतावर गहू आयात करण्याची नामुष्की, एका वर्षाला 96% निर्यात घटली, देशात गव्हाचं उत्पादन घटल्यानं आयात करण्याची वेळ। इंजिनिअरिंगची पहिली यादी जाहीर, 1,26,458 विद्यार्थी ऍडमिशनसाठी पात्र, उर्वरित विद्यार्थ्यांना पुढील 2 याद्यांची वाट बघावी लागणार। वरळीमधील बीडीडीवासियांची घरांची प्रतीक्षा लांबली, 550 घरांचा ताबा मार्च 2025 मिळणार, दोन्ही इमारतींची कामं पूर्ण होण्यास विलंब। नवी मुंबईतील गणेश मंडळांसाठी महत्वाची बातमी, मंडळांना मंडप भाडं आणि अनामत रक्कम 5 वर्षांसाठी माफ, आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।